शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। आयारामों के कारण अपने जैसे निष्ठावान शिव सैनिकों के साथ हो रहे अन्याय को देख शिवसेना से परेशान होकर अब दिघा के पूर्व शाखा प्रमुख दत्ता कदम और सुवर्णा कदम ने मनसे में प्रवेश किया है। ऐसे में मनपा चुनाव के मद्देनजर उनके जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन शर्मिला ठाकरे के हाथों संपन्न हुआ, जहां इस मौके पर उनके साथ मनसे के विधायक राजू पाटिल, अविनाश जाधव, नीलेश बानखिले सहित पदाधिकारी और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित नजर आए। शर्मिला ठाकरे और अन्य मान्यवरों ने दत्ता कदम के कार्यों की सराहना करते हुए कहा कि उनकी जीत निश्चित है और मनसे को बड़ी ताकत उनके आने से मिलेगी। मला असं वाटतं की मन सैनिक हा कायम काम करत असतो आणि लोकांचा पण आमच्यावर खूप विश्वास आहे। मी नेहमी म्हणते की करोना काळात जे सत्ताधारी होते त्यांच्याकडे न जाता सगळेजण आपल्या पक्षाच्या ज्या शाखा होत्या तिथे किंवा कृष्णकुंजवरती सगळ्यात मॅक्झिमम लोक होते आणि सगळ्या मी अभिमानाने सांगेन की आपल्या पक्षातल्या लोकांनी जेवढी कामं आज करोना काळात केली तेवढी कुठच्याही सत्तेत असलेल्या लोकांनी केली नाहीत आणि आपल्याकडे कुठेही सत्ता नाही कुठेही पैसा नाही तरीसुद्धा आपण अनंत ठिकाणी कामं केली त्याच्यामुळे आपल्या पक्षावरती सगळ्यांची सगळ्यांचा खूप विश्वास आहे। मला असं वाटतं दत्तासाठी खूप चांगली माणसं आम्हाला जॉईन झाले त्यांनाही कळलं की समोरचे लोक काहीच करत नाही आहेत तर मी त्यांना खास करून शुभेच्छा द्यायला आज इथे आले आणि मी त्यांना सांगते की मला 2 महिन्यानंतर त्यांच्याकडनं पेढे खायला मला परत इथे यायचं आहे। आज कसं आहे आमचा दत्ता कमळ शिवसेनेच्या शाखा प्रमुख आज त्या शाखेसगट आज हजारो संख्येने आज महाराष्ट्र मनसेनेत प्रवेश केला। वहिनी राजूदादा पाटील तसेच अविनाश जाधव, गजानन काळे, रीटा गुप्ता या सगळे पदाधिकारी ऐरोलीमध्ये प्रथम आलेले आहेत आणि एवढ्या वर्षांनी इथं आलेत। निव्वळ महाराष्ट्र मनसेनेचं वातावरण नवी मुंबईमध्ये लॉकडाऊनपासून ज्या सगळ्यांच्या अडचणीमध्ये महाराष्ट्र मनसेना नवी मुंबई दिसत होती आणि महाराष्ट्रात दिसत होती अडचणीच्या वेळेला सगळीकडं मनसे दिसत होती त्या संदर्भामध्ये सगळी लोकं आज मनसेमध्ये प्रवेश करत आहे आणि आम्ही कदमचं मनापासून अभिनंदन करतो। आज खूप ताकदीने महाराष्ट्र मनसेनेत प्रवेश केला, आमच्या परिवारात प्रवेश केला, शुभेच्छा त्याला। वही दत्ता कदम ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। वरिष्ठ कार्यकर्ते जे लोक होते आमचे शिवसेनेचे जे पदाधिकारी होते सेनेचे जे मोठे लोक होते त्या लोकांनी आज जे शिवसेनेमध्ये आलेले काही लोक आहे ज्या लोकांनी शिवसेना संपवायचा विचार केलेला नवी मुंबईमधून त्या लोकांना आज घेऊन आम्ही निष्ठावंत शिवसैनिकांना त्यांनी डावलून जर त्या लोकांना घेतलं आम्हाला न आम्हाला कुणाला त्यांनी विश्वासात घेतलं नाही आम्हाला आज एवढं एकटे आम्ही असून सगळे शिवसैनिक इथे कट्टर राहून जर आम्हाला जर न्याय भेटत नसेल तर आम्हाला काही ना काही आणि खूप चांगला म्हणजे म्हणता माझं खूप भाग्य आहे जे आज इथं शर्मिलाताई ठाकरे उपस्थित राहिल्या होत्या त्या माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यापुढं मनसेचं खूप जोराने आणि खूप जोमाने काम करीन हेच माझं। ब्युरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क।